प्रकारचं देखील कार्य त्यांच्यामार्फत पाहायला मिळतंय आणि महबूब शेख सरांना देखील कमिटीकडून सूचना दिली गेली आणि विनंती केली गेली की थोडासा डान्स आपण आपला इथे सादर करा. हॅलो 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 हॅलो, तर आयोजन कमिटीला देखील विनंती असणार आहे. त्याप्रमाणे आपण विनंती करूया पिंपरी चिंचवड टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष कैलास भाऊ लांडगे यांना देखील आपण विनंती करूया. कैलास भाऊ आपण देखील सज्ज राहा, आपण देखील मैदानाचा ताबा घ्या. त्याचप्रमाणे आदरणीय रवी भाऊ तळेकर देखील असतील, कारण आत्ता यानंतर आपण आपल्या देशाचा एक महत्त्वपूर्ण हॅलो हॅलो हां. तर आयोजक कमिटी आणि मला वाटतं मान्यवर हे मधोमध थांबतील. बाकीचे सर्व खेळाडूंना विनंती असेल की त्यांना अगदी मधोमध थांबण्यासाठी जागा करा. आणि एक महत्त्वाची सूचना म्हणजे जे जे कोणी खेळाडू मान्यवर आणि व्यक्तिमत्व क्रिकेटप्रेमी जे मैदानावरती हजर आहेत त्या सर्वांना विनंती असेल की आपण जिथे कुठे आत आहात त्यांनी सर्वांनी आपापल्या जागेवरती उभे राहा. आणि यानंतर आपण आपल्या देशाचा एक महत्त्वपूर्ण सन्मान राष्ट्रगीत देखील घेणार आहोत. त्याचप्रमाणे एक फायनलचा थरार जो आपण इथे पाहतोय, एक वर्चस्वाची लढाई मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. तर सर्वच लढाई आपल्या सर्वांसमोर ठेवून अगदी स्वराज्याची निर्मिती करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष देखील आपण घेणार आहोत. त्यामुळे विनंती असेल अगदी पाहिलं गेलं तर ड्रीम स्पोर्ट्स लाईव्ह यांच्या वतीने देखील आपली ही स्पर्धा थेट प्रक्षेपण यूट्यूबच्या माध्यमातून
दर्शवली जाते आहे, त्यांचं देखील कार्य अगदी पहिल्या दिवसापासून दर्जेदार अशा प्रकारचं आपल्याला पाहायला मिळते. तर सर्वजण गेलेत, विनंती करेल मी सर्वांना, जे कोणी खेळाडू आहेत, जे कोणी मान्यवर आहेत, प्रत्येकाने ज्याने कोणी आपापल्या डोक्यावरती कॅप्स परिधान केल्यात त्या सर्वांनी कॅप्स काढा, टोपे काढा, गॉगल्स काढा, जेणेकरून आपण आपल्या देशाला एक दर्जेदार अशा प्रकारचा सन्मान निघित अर्पण करूयात. राष्ट्रगीत आपण लावणार आहोत. सर्वजण जिथे कुठे माझा आवाज चाललाय त्या सर्वांनी जागेवरती उभे राहा. मैदानाच्या बाहेर आणि मैदानाच्या आसपास जे कोणी प्रेक्षक मंडळी आणि खेळाडू उभे आहेत सर्वजण जागेवरती उभे राहा. राष्ट्रगीत आपण इथे संपन्न करतोय. विनंती असणार आहे आणि शांतता इथे ठेवा. लहान मित्रांना विनंती आहे, कॅप सर्वांनी काढा, गॉगल्स सर्वांनी काढा. उमेश भाई आप भी जहां पर हो अभी वहां पर खड़े रह जाइए. एक साथ सावधान. एक विनंती असेल मित्रांनो, जिथे कुठे आहात तिथे सर्वांनी जागेवरती थांबा, कारण आपण आता छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष देखील घेणार आहोत. विनंती करेल सर्वांना की जिथे कुठे आहात तिथे सर्वांनी उभे राहा आणि आपला हात आपल्या हृदयावरती आणा आणि आवाज जोरदार झाला पाहिजे याची देखील दक्षता घ्या. विनंती असेल. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंत सिंहासनाधीश्वर महाराज अधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर संभाजी महाराज की. जय भवानी. हर हर गणपती बाप्पा. तर दोन्ही कॅप्टन्स आपण आता लगेच पुढे या, टॉस संपन्न केला जाणार आहे. अगदी आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष कैलासभाऊ लांडगे, त्याचप्रमाणे आपले कमिटी मेंबर्स देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय मला वाटतं ओमकार काशीद यांच्या हस्ते आपण टॉस संपन्न करणार आहोत, कारण आपण पाहिलं तर या स्पर्धेला आदरणीय कैलासवासी स्वर्गवासी बाळासाहेब काशीद यांच्या स्मरणार्थ आपण ही स्पर्धा भरवतोय. तर त्यांचा चिरंजीव आपण पाहायला गेलं तर त्यांच्याच प्रकारची छवी मैदानाच्या आतमध्ये दाखल करत असताना आपल्याला काल तो देखील पाहायला मिळाला. तर त्याच्या हस्ते आपण पहा, त्याचप्रमाणे सर्व मान्यवरांच्या हस्ते आपण टॉस तिथे संपन्न करतोय. एका बाजूला आहेत आदिश्री इलेव्हन संघाचे कर्णधार राहुल सईद आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय प्रतीक फापाळे उर्फ बाळा. बॉर्न क्रेझी क्रिकेट क्लब निगडी विरुद्ध आदिश्री इलेव्हन अर्थातच साई स्वरा स्पोर्ट्स. इथे मला वाटतं टॉस देखील संपन्न केला गेलाय आणि टॉस जिंकलाय आदिश्री इलेव्हन अर्थातच साई स्वरा स्पोर्ट्स या संघाने.
आणि टॉस जिंकून निर्णय मला वाटतं ते कळवतीलच. संतोष सर, निर्णय काय? दोन्ही संघाने मी विनंती करेल की आपण सर्व एकमेकांना नक्की टाळ्यांचा कडकडाट करा, कारण आपण दोन्हीही इथे एक दर्जेदार खेळ करून नक्कीच उभे आहात. टॉस जिंकलाय आदिश्री इलेव्हन साईश्वरा स्पोर्ट्स संघटनेने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. आपण पाहिलं तर नक्कीच सर्व मान्यवर देखील तिथे उपस्थित आहेत. पुन्हा एकदा मी सर्व मान्यवरांना देखील मनापासून विनंती करेल की आपण देखील इथे आता मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा आणि स्पर्धेची शोभा वाढवा. एक विनंती आहे, समोर जे कोणी म्हणजे मला वाटतं खेळाडू आणि मान्यवर थांबलेत, शेखरभाऊ गोडंबे, आपण थोडंसं म्हणजे अलीकडे या, विनंती आहे. आणि संकेत सर आपण देखील या, कारण समोरच्या कॅमेऱ्यामध्ये मला वाटतं दोन्ही टीम्सचा एक फोटो देखील काढला जातो आहे. आणि अक्षय लाळे सर आपण देखील थोडंसं मागे या. दोन्ही संघाला नक्कीच अभिनंदन असेल, हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील, कारण खेळ दर्जेदार होणार आहे. मनापासून धन्यवाद असेल रविभाऊ तळेकर. त्याचप्रमाणे सर्व मान्यवर अगदी वेळातील वेळ काढून आपण देखील इथे उपस्थित आहात. सकाळच्या 17 सर्वजण इथे हजेरी लावलेत, कारण क्रिकेट वेड व्यक्तिमत्व आहेत. अगदी पिंपरी चिंचवड टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आपण पाहतोय आपल्याच परिसरातील एक दर्जेदार व्यक्तिमत्व ज्यांनी बराच काळ क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये गाजवला आहे, ते आमच्या आदरणीय कैलासवासी स्वर्गवासी सन्माननीय बाळासाहेब काशीसाहेब यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आहे. MNC क्रिकेट कप 2023 आलेल्या सर्व क्रिकेट रसिका, त्याचप्रमाणे प्रेक्षक वर्ग आणि आपली क्रीडाप्रेमी सर्वांचा असेल मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत, हार्दिक हार्दिक धन्यवाद. त्याचप्रमाणे पाहिलं तर अगदी वेळातील वेळ काढून घर असेल किंवा ऑफिस असेल, जी कुठे काम करण्याचं ठिकाण असेल त्या ठिकाणी आपली या स्पर्धा देखील काही दर्शक अगदी लाईव सामन्याचा आनंद घेत आहेत, त्यांचं देखील मनापासून धन्यवाद, आभार. त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर ही स्पर्धा 192 देशांमध्ये थेट प्रक्षेपण यूट्यूबच्या माध्यमातून ड्रीम स्पोर्ट्स लाईव यांच्या माध्यमातून जी दर्शवली जाते. अमन भाट सर अँड कंपनी, पाहायला गेलं तर आमचे चेतन आणि एक चॉकलेट बॉय आदरणीय निलेश वाघमारे सर यांचं देखील कार्य दर्जेदार आहे. त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर या स्पर्धेला मुख्य आयोजक शेखर गोडंबे सर, अमोल माने सर, अक्षय लाळे सर, ओंकार काशीत, निखिल काशीत, सूरज माने, योगेश चौधरी, गौरव नेहे, त्याचप्रमाणे संकेत पालकर सर, संजय खोळे सर, सुजय खोळे सर, शंतनू गिलबिले, सुदर्शन मंडाळे, प्रवीण पाटील, विजय गोळे, रोहित काळे आणि अजय माने, सर्वच आयोजक कमिटीचं देखील मनापासून धन्यवाद. पंच देखील जर का आपण पाहिलं तर महबूब शेख सर आहेत आणि संतोष लांडगे सर आहेत. या स्पर्धेला आपण पाहिलं तर प्रथम क्रमांक 41,000, द्वितीय क्रमांक 25,000, तृतीय क्रमांक 15,000 आणि चतुर्थ क्रमांक 11,000 अशा प्रकारची पारितोषिके दिली गेलीत. कारण आपण पाहिलं तर कारण